अपलावतच्या हाती बातमी येते आहे. पेठ गावाजवळ एक भीषण अपघात झालेला आहे. नक्की हा अपघात कुठल्या वाहनांमध्ये झालेला आहे आपल्या सोबत आहेत आंबेगावचे ब्युरो चीफ दिलीप धुमाळ. दिलीप काय सांगाल नक्की कशा प्रकारचा हा अपघात होता? आकाश आता संध्याकाळी 4 सुमारामध्ये नाशिककडे नाशिकच्या बाजूला जाणारी इनोवा हिने 2 मोटरसायकलला भीषण रीतीने धडक दिलेली आहे. यामध्ये 4 तरुण चिंताजनक गंभीर जखमी झालेले. प्रफुल्ल उत्तम शिंदे या तरुणाचा मृत झाल्याची घटना समोर येत आहे. नक्कीच आता हा जो काही अपघात झालेला आहे यामध्ये आता त्या तरुणांची परिस्थिती नक्की कशा प्रकारची आहे? तरुणांची परिस्थिती आकाश अपघात तरी एवढी भीषण आहे की त्यांची हाताची बोटे तुटून अत्यंत रस्त्यावर पडलेली होती. अत्यंत भीषण परिस्थिती आहे तरुणांची. नक्कीच आता पुढील उपचार या तरुणांवर कुठे चालू आहेत आणि याबाबतची काय अधिक माहिती समोर येते? तरुणांना उपचारासाठी मंतरला खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे. मंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन रोडवरील वाहतूक सुरळीत केली आहे. नक्कीच आपल्या हाती बातमी येते. इनोवा आणि 2-चाकी गाड्यांमध्ये हा अपघात झालेला आहे. यामध्ये जे तरुण आहेत प्रफुल्ल उत्तम शिंदे या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना समोर येते.